राजपूत समाजाच्या वतीनं गजलक्ष्मीचा सोहळा पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. भाद्रपद वद्य सप्तमी या तिथीला गजगौरीचं आगमन होतं. अष्टमीच्या दिवशी त्याची पूजा आरती करतात. पूजेसाठी लक्ष्मीचे सर्व अलंकार बनवतात आणि 16 दिवे लावून धार्मिक विधिवत पद्धतीने पूजन करण्यात येतं. अशी परंपरा राजपूत समाजामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आली आहे. अशीच परंपरा मंगळवेढा तालिमेतील रहिवासी उज्ज्वल दीक्षित आणि वर्षा दीक्षित यांनी जोपासली आहे. दीक्षित कुटुंबियांनी गजलक्ष्मी समोर अनेक देखावे केले आहेत. त्यामध्ये सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महिमा, गड्डा यात्रा, मौत का कुवा, पाळणा, वेगवेगळे स्टॉल, रेवण सिद्धेश्वर जनावर बाजार, सिद्धेश्वर तलाव, सिद्धेश्वर प्रशाला, शहाजूबाली दर्गा, भुईकोट किल्ला, झाडे लावा झाडे जगवा संदेश देणारा प्रकल्प हे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण आहे. दीक्षित परिवारामध्ये परंपरेनुसार गजलक्ष्मीचं स्वागत मोठ्या थाटात उत्साहामध्ये आनंदात करण्यात येतं. गजलक्ष्मी समोरील सजावटीमध्ये नेहमी समाज उपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न असतो असं मत संयुक्ता दीक्षित आणि सुप्रिया दीक्षित यांनी व्यक्त केलं. आमच्याकडे हा गजगौरीचा जो सण आहे तो वडलोपार्जित आलेला आहे, सालानुसार आहे. ह्या गजलक्ष्मी भाद्रपद वद्य सप्तमीला येतात. अष्टमीला जेवण करून हळदीकुंकवाचा कार्यक्रम होतो व नवमीला नियमाप्रमाणे विसर्जन होते. महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. यामध्ये सगळेजण सहभाग आनंदाने घेतात. सण साजरा केला जातो. ही भाद्रपद वद्य सप्तमीला ही लक्ष्मी बसवली जाते व हा कार्यक्रम 3 दिवसाचा केला जातो. पहिल्या दिवशी ती येते, दुसऱ्या दिवशी जेवण करते आणि तिसऱ्या दिवशी तिचा विसर्जन केला जातो. या 3 दिवसात महिला भरपूर आनंद व्यक्त करतात, एकमेकांच्या घरी जातात, हळदीकुंकाचा कार्यक्रम होतो. त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटण्याची संधी प्राप्त होते आम्हाला, कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कम्युनिकेशन तुटल्यासारखं झालं आहे. तर यामध्ये आम्ही एकमेकांबरोबर थोडासा वेळ व्यतीत करतो. दरवर्षी आम्ही फक्त हा सण एक सण म्हणून साजरा करत नाही, तर त्यामध्ये आपला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही जो आपल्या घडामोडी चालू आहेत किंवा एक व्यवस्थित ठराविक थीम ठेवून, एक टार्गेट ठेवून प्रत्येक वर्षी त्याला आम्ही सगळेजण, आमची जॉईंट फॅमिली आहे तर आम्ही सगळेजण आपापले प्रत्येकाचे मतं व्यक्त करून डेकोरेशन करतो. यावेळी लता दीक्षित, गायत्री दीक्षित, गीता दीक्षित, शिवानी दीक्षित, इंद्रायणी दीक्षित, सेजल दीक्षित, मृणाल दीक्षित, अपेक्षा दीक्षित, जागृती दीक्षित आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.